नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्या काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती भरती आरोग्य या सर्वांसाठी खूपच आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे नागरी सेवा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो नागरी सेवा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकवीस एप्रिल या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशुक्रमांक दुसरा कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर या ठिकाणी अशोक क्रमांक तीन अनुताई वाग या ठिकाणी रोईल प्रश्न क्रमांक तिसरा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वाघ नदी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑक्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पाचवा नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या रंगाचा वापर हा केला जातो नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या रंगाचा वापर हा केला जातो त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन तपगिरी रंग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सातवा आय एस आय ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे आय एस आय ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची संघटना आहे त्या ठिकाणी अक्षक क्रमांक तीन पाकिस्तान देश या ठिकाणी योग रोईलक्रमांक आठवा भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी अशोक क्रमांक एक चोवीस डिसेंबर या ठिकाणी योग गॅसरोईल रोईल प्रश्न क्रमांक दो भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी अशोक क्रमांक चार अंदमान या ठिकाणी योग गॅसरोईल रोईल प्रश्न क्रमांक अकरा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या नुम्त प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बारा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे पण या ठिकाणी अशोक क्रमांक दोन आग्नेय दिशा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक तिर भारतामध्ये किती वर्षांनी नियमितपणे जनगणना होत असते भारतामध्ये खालीलपैकी कि किती वर्षांनी नियमितपणे जनगणना होत असते या ठिकाणी अशोक क्रमांक तीन दहा वर्ष या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौदा वा भारतीय अवकाश संशोधन यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते या ठिकाणी अशोक क्रमांक दोन विक्रम साराभाई या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे महाराष्ट्र या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली ठिकाणी अशुक क्रमांक तीन सन एकोणीसशे शहाण्णव या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सतरावा जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक व्याघ्र दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी अशुक क्रमांक तीन एकोणतीस जुलै या ठिकाणी योगॅस रोईल दृश्य क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते शहर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर हे रक्तांचे शहर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी औषध क्रमांक दोन तेजपूर आसाम या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना खालीलपैकी आहे ठिकाणी कर्नाटक राज्य या योग्य प्रश्न क्रमांक वीस सूर्यमाले मध्ये सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन ग्रह या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक एक ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे या ठिकाणी अशा तीन सन अठराशे अठ्ठावीस या ठिकाणी योग गॅन्स रोईल भारतीय राज्यघटनेमध्ये संघसूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य आलेली आहे भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घेतलेली आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक एक कॅनडा देश या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक चोस जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने मांडली होती याठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक पंच राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्य गुप्त वार्ता विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी अश्वक्रमाक क्रमांक एक केसी नियोगी या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सतरा राज्यांमधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक चार नागपूर जिल्हा या ठिकाणी योग रोईल क्रमांक एकोणस पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तीस आंतर आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे हा खालीलपैकी कधी साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रामध्ये मॅग्नेज शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते त्या ठिकाणी ऑश क्रमांकाच्या नांदेड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तीस नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांकातील नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी रोईल जलाशयाला खालीलपैकी काय भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हटले जाते त्या ठिकाणी अशुक्रमांकातील गोविंद सागर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलेले आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकाहत्तर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चॅडबिक या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एकोणपन्नास समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते एकोणपन्नास समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन युएसए व कॅनडा देश या ठिकाणी शहरावर करण्यात आला होता त्या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक एक हिरोशिमा शहर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एक जगामधले सर्वात मोठे नदी भेट माजुली खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे माजुली हे जगामधले सर्वात मोठे नदी भेट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जगामधले सर्वात मोठे नदी बेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आसाम राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बेचाळीस सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सरिस्का हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑश क्रमांक राजस्थान राज्य या ठिकाणी उभयराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उभयराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑश क्रमांक चार अमरावती जिल्हा या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न चौऱ्या प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणतं आहे प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते एकक आहे तर या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक चार आयक्स्ट्रॉम या ठिकाणी यो गॅस प्रशुक्रमांक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर या ठिकाणी ऑस्ट्रो क्रमांकाच्या महात्मा गांधी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते त्या या ठिकाणी ऑस्ट्रो क्रमांक दोन सन एकोणीसशे बेचाळीस या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अठ प्राणहिता संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून निर्माण झालेला आहे प्राणहिता संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून निर्माण झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक एकोणपन्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी किंवा पुणे करार हा खालीलपैकी किंवा झालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चोवीस सप्टेंबर सन एकोणीसशे बत्तीस या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक पन्नास जोसेफ मॅझिने चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले होते जोसेफ मॅझिने चरित्र हे खालीलपैकी कोणी लिहिले होते या ठिकाणी अशोक क्रमांक विदा सावरकर या ठिकाणी बाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे क्रमांक चौदावा जगामधला सर्वात खोल मर्यादा करता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे जगामधला सर्वात खोल मर्यादा करता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑस्ट्रो एक पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा फिलिपाइन्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे फिलिपाइन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे त्या ठिकाणी ऑस्ट्रो पेसो या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी केव्हा असतो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी केव्हा असतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन आठ सप्टेंबर या ठिकाणी योग रोयल अप्शन क्रमांक सतरावा पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक अठरावा वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आहे या ठिकाणी औषक्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी योग गॅसरोईल ऋषभक्रमांक एकेवीस सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे या ठिकाणी औषक्रमाक हिमालय पर्वत या ठिकाणी योग गॅस रोईल ऋषभक्रमांक बावीस हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन दोन पॉईंट बेचाळीस या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तेवीस गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक चोवीस खट्ट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचं ना नाव आहे खट्ट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचं ना नाव आहे क्रमांकातून कोशी नदी या ठिकाणी योग्या शिरोल प्रश्न क्रमांक सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे राठिकाणी अशुभ अण्णाई अण्णाईमोड या ठिकाणी योग्यांशी रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस नर्मदा आणि तापी या नद्यांचे खोरे खालीलपैकी कोणत्या वेगळे झालेले आहेत नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरे कोणत्या वेगळी झालेली आहेत या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक सत्तावीस गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मन्नार खाडी आणि वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांकच्या ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तीस छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन माहुली सातारा या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक एकतीस सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामधली संस्था आहे या ठिकाणी ऑप्शन पुणे या ठिकाणी योग रोयल अ प्रश्न क्रमांक बत्तीस पेंच प्रकल्प खालीलपैकी पे कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे पेंच प्रकल्प खालीलपैकी पे कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेहतीस आंब्याची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते खालीलपैकी कोणती आंब्याची एक जात अशी आहे उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते त्या ठिकाणी औषध जर हापूस अंबा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौतीस भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते भारतामधली खालीलपैकी कोणती एक नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी अशन क्रमांक एक ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे या ठिकाणी जिल्हे या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक छत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन सोळाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सुकुमार सेन या ठिकाणी योग घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे शहात्तर या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जून सन अठराशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी गॅस सिरोल प्रश्न क्रमांक बेचाळीस जिबेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचं ज्ञान होते जिबेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचं ज्ञान होते त्यो ठाठिकाणी असुक्रमाङ्क त गोडचौ यहाँ तिगानी यो ज्ञानस रोयल